कर्णी सेनेच्या विरोधानंतर आता आंबेडकरी जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. संतप्त आंबेडकरी जनतेनं कर्णी सेनेच्या अजय सिंग सेंगर यांचा निषेध केलेला आहे. तसंच शौर्य दिनाला गालबोट नको असं आवाहनही त्यांनी केलंय. तर रिपाईच्या खरात गटाच्या सचिन खरातांनी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथं येऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शूरवीरांना अभिवादन करावं अशी मागणी केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आहे, त्यामुळे रिपब्लिकन पार्टीपेक्षा खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला मागणी करत आहे की आपण या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे यावे आणि या शूरवीरांना अभिवादन करावे अशी मागणी आपणास करत आहोत. मंडळीच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक आंबेडकरी अनुयायी किंवा प्रत्येक नागरिक आज शांततेने सुखरूपपणे घरी जावा ही जशी पोलिसांची जबाबदारी आहे तशी समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे याच्या अजय सेंगर आणि कर्णी सेनेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून कोणती प्रतिक्रिया न देता आपण जास्तीत जास्त संख्येने मानवंदनेच्या कार्यक्रमाला यावं. कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभावर शौर्यदिन सोहळ्याची तयारी सुरू असताना कर्णी सेनेनं शौर्यदिनाला विरोध केल्यानं पोलीस प्रशासन सतर्क झालंय. शौर्यदिन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून परिसरामध्ये ठिकठिकाणी 240 CCTV कॅमेरे लावण्यात आलेत. तसंच 4,500 पोलिसांच्या बंदोबस्तासह परिसरावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोरेगाव भीमाला शौर्यदिन सोहळ्यावर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारी रोजी विजयस्तंभावर शौर्यदिन सोहळ्यासाठी यंदा 14-15 लाख अनुयायी येण्याचा अंदाज आहे.